अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली आणि दंगल जी होती ही दंगल योगायोग नव्हता ही दंगल एक प्रयोग होता सोशल मीडियाचा उपयोग करून चुकीच्या बातम्या पसरवून कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवली जाऊ शकते याचा एक प्रयोग हा आपण अमरावतीला मालेगावला आणि अन्य ठिकाणी नांदेड सारख्या अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी बघितला सव्वीस ऑक्टोबरला एक बंगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरुद्ध एक रॅली झाली आणि त्यानंतर एक फेक न्यूज ची फॅक्टरी सुरू झाली खर तर अठ्ठावीस ऑक्टोबरला त्रिपुरा पोलिसांनी या फेक न्यूज फॅक्टरीच पूर्णपणे त्या ठिकाणी कारस्थान उघड केलं चौकशीचे आदेश दिले आणि एकशे अठ्ठावीस पोस्टवर कारवाई सुरू झाली आता पोस्ट कशा होत्या एक पोस्ट होती मस्जिद झाल्याचा फोटो हा कुठला फोटो होता त्रिपुरामध्ये सीपीआयएमच्या ऑफिसला जी काही आग लागली त्या आगीचा फोटो मशीद झाल्याचा फोटो म्हणून त्या ठिकाणी दाखवला दिल्लीच्या रेफ्युजी कॅम्प मध्ये काही पुस्तकं जाळली गेली होती कुठल्याही धर्माची नव्हती कुरान जाळलं जात आहे असे ते फोटो दाखवण्यात आले पाकिस्तान मधल्या पडलेल्या इमारती राखून सोळा मशिदी पाडल्या अशा प्रकारची पोस्ट टाकण्यात आली रामनवमीच्या मिरवणुकीचे मध्य प्रदेशातले फोटो टाकून त्रिपुरामध्ये भगवा आतंकवाद चाललाय अशा पोस्ट दाखवण्यात आल्या आणि पाकिस्तानच्या गॅस प्रकल्पातले आगीचे फोटो दाखवून त्रिपुरामध्ये आग लावण्यात येते अल्पसंख्याक समाजाला अशा प्रकारचं अध्यक्ष मोदय तो प्रयोग करण्यात आला आणि मग दुर्दैवाने आठ नोव्हेंबरला एका राष्ट्रीय नेत्यांनी हे जे चुकीचे फोटो होते याच्या आधारावर त्रिपुराच्या संदर्भात अध्यक्ष मोदय ट्विट केला आणि अकरा नोव्हेंबरला अमरावती मालेगाव नांदेड सहित अनेक ठिकाणी मोर्चे निघाले मला आश्चर्य वाटत मी प्रयोग का म्हणतो एका दिवसामध्ये कुठलंही नियोजन न करता चाळीस चाळीस हजार लोकांचे मोर्चे रस्त्यावर येतात चाळीस चाळीस हजार लोकांचे कसे येतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावती सारख्या ठिकाणी हजारो लोक रस्त्यावर आले पोलीस आयुक्त रजेवर होत्या आणि एक तिथे कोणी उपायुक्त आहेत कायमात एम एम मकामदार यांनी परवानगी दिली आता खरं म्हणजे कोविडमध्ये आमच्याही मोर्चाला परवानगी मिळत नाही कोणाच्याच मिळत नाही पण या मोर्चाला परवानगी दिली माझ्याकडे जी माहिती आहे ती सांगतो नंतर उत्तरात सांगा आणि अध्यक्ष महोदय हा मोर्चा त्या ठिकाणी निघाला हजारोच्या संख्येनं आणि मोर्चा संपवून परत येत असताना मोठ्या प्रमाणात दुकानाची तोडफोड करणं आणि जाणीवपूर्वक म्हणजे मी का म्हणतो की हा प्रयोग आहे इथे दंगल भडकवायची होती आणि म्हणून या लोकांनी जाणीवपूर्वक त्या भागातल्या हिंदूंची दुकानं तोडून टाकली जाणीवपूर्वक तोडली अरे अध्यक्ष महोदय तो जो काही त्या ठिकाणी हंगामा झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या संदर्भातली रिॲक्शन आली मी कुठल्याच तोडफोडीचं समर्थन करणार नाही पहिल्या दिवशीच नाही आणि दुसऱ्या दिवशीच हे नाही पण अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशीच्या रिएक्शन नंतर जणू काही पहिल्या दिवशी काही घडलंच नाही पहिल्या दिवशीची घटना डिलीट आणि दुसऱ्या दिवशीची घटनाच प्रमुख घटना समजून ज्या प्रकारे अमरावतीमध्ये कारवाई करण्यात आली मी स्वतः जाऊन आलो मला एक महिला भेटली ती म्हणाली तिथल्या मोहल्यातल्या लोकांनी सांगितलं मुलगा मोटरसायकल घरात ठेवत होता का ठेवत होता मॉब येत होता तोडफोड होईल म्हणून पकडलं मारलं पोलिसांनी नेलं ती बाई रडत रडत गेली नाही आम्ही नेऊन सोडून टाकू आणि तीनशे सातचा सा गुन्हा लावला अशा अनेक अध्यक्ष महोदय तीन तीन पोलीस स्टेशनमध्ये चार चार पोलीस मध्ये एकाच व्यक्तीवर गुन्हे आणि मग रोज गुन्हे वाढवायचे आणि खरं मला एक गोष्ट या ठिकाणी समजत नाही पोलिसांनी सांगितलं की आमच्यावर सीसीटीव्हीचं फुटेज आहे मी म्हटलं सीसीटीव्ही फुटेज काय आहे तुम तुमच्याकडे तुम्ही ज्यांच्यावर गुन्हे लावले ते गोटे मारतायत का नाही ते बाहेर उभे आहेत का नाही राहणार जर मॉब येत असेल तर त्या मॉबचा मुकाबला करण्याकरता बाहेर लोक उभे आहेत दगडा नाही मारत आहेत पण ते बाहेर उभे आहेत म्हणजे हे दंगलीत सामील आहे असं सांगून त्यांच्यावर चार्जेस लावण्यात आले आणि या ठिकाणी जाणीवपूर्वक नावं लिहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील मी आश्चर्य सांगतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते धामणगावला तीन दिवसाचा कॅम्प तीन दिवस तिथे आहेत सगळे पुरावे आहेत परत आले नावं द्यायचे होते आपल्याला लिहून टाकले त्यांचे नाव ते म्हणाले तीन दिवस धामणगावलात आमचा कॅम्प चाललाय ते म्हणाले आम्हाला माहित नाही आमच्याकडे नावं आणि मग त्यांना टाकलं अध्यक्ष महोदय ही जी काही प्रवृत्ती आहे ना मी कोणाच समर्थन करणार नाही कुठल्याच तोडफोडीचं करणार नाही पण पहिल्या दिवशीच्या तोडफोडीचं जर तुम्ही समर्थन केलं नसतं ना तर दुसऱ्या दिवशीची कधीच घडली नसते हे डिलीट सरकारी पक्षातनं कोणी बोलायलाच तयार नाही पहिल्या दिवशीचा कोणीच त्याचा निषेध करायला तयार नाही जे सगळे बोलून राहिले ते दुसऱ्या दिवशीवर बोलून राहिले अध्यक्ष महोदय हे जे काही लांगुल चालन या ठिकाणी चाललेलं आहे खरं म्हणजे न घडलेल्या घट घटनेवर आणि म्हणून ज्या रजा अकॅडमीनी मुंबईमध्ये शहीदांच्या स्मारकावर लातांचा प्रहार केला आणि त्याची मोडतोड केली आणि ज्या रजा अकॅडमीचे लोक अशा प्रकारे प्रयोग करतायत रातोरात अध्यक्ष मोरे खोट्या घटनांवर लोकांना भडकवायचं मोर्चे काढायचे तोडफोड करायची आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था खराब करायची या संदर्भात आपण कारवाई करणार आहात की नाही त्या राजा अकादमीवर हा सवाल आहे हा सवाल आहे की त्यांच्यावर कारवाई करणार आहात की नाही आणि हे जे अनेक निष्पाप लोकांना याच्यामध्ये गोवण्यात आलाय आणि आजही चाललाय लोक फरार येत आहेत तरुण फरारी आहेत महिना महिना बाहेर आहेत अशा या लोकांना न्याय अध्यक्ष मोदय या ठिकाणी मिळणार आहे की नाही हा खरं म्हणजे माझा सवाल आहे